जुन्नर तालुका बारा जोशी यांच्या वतीने सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात आले आहे की संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व पक्षकारांनी कोर्टात येऊ नये व आपल्या केसेस संदर्भात आपल्या वकिलांशी संपर्क साधावा. कोरोना व्हायरसची वाढ होऊ नये म्हणून जिल्हा न्यायाधीश शोक पुणे यांनी असे आदेश दिले आहेत की सर्व पक्षकारांना येणाऱ्या प्रत्येक दिवशी तारखा देण्यात याव्या व पुढील आदेश येईपर्यंत केसेसचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर बार असोसिएशनचे ऍडव्होकेट सुनील निकम यांनी दिली आहे. त्यावेळी जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट केतन पडवळ व आदी वकील बारचे सदस्य उपस्थित होते. याच बातमी साळव घेतला आहे आयवन न्यूजचे विभागीय निवासी संपादक रमेश बेळे यांनी. पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा जसं काय सगळीकडे पसरलेला आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम कोर्ट कामकाज शासकीय कामकाज याच्यावरती झालेलं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उच्च न्यायालय मुंबई आणि जिल्हा न्यायालय पुणे यांनी त्या संदर्भात पाऊल उचलून कोर्टाच्या कामकाजाची वेळ बदललेली आहे. कोर्टाचं कामकाज फक्त सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्येच चालणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षकारांना विनंती आहे की कोणीही कोर्टामध्ये येऊ नये. ज्यांच्या तारखा असतील, फौजदारी केसेस असतील, अशांनी सुद्धा कोर्टामध्ये येऊ नये. त्यांनी आपल्या वकिलांशी संपर्क साधून पुढील तारखांची माहिती घ्यावी. फक्त कोर्टामध्ये ज्यांचे जामीन आहेत अशा लोकांनी व ज्यांना अर्जंट स्टे घ्यायचे आहेत अशीच का आणि व वॉरंट रद्द करायचे आहेत अशा लोकांनी फक्त कोर्टामध्ये यावे. येण्यापूर्वी तरीही वकिलांशी संपर्क साधावा. येण्याची गरज असेल तरच यावे, नाहीतर अजिबात कोर्टामध्ये येऊ नये. याबद्दल सूचना जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयामधनं इथं आलेल्या आहेत, त्याचं पालन केलं जात आहे आणि आजपासून सर्व कोर्टाचे कामकाज हे जवळपास बंद करण्यात आलेले आहे. आम्ही सगळे जुन्नर बार असोसिएशनच्या वतीने सर्व पक्षकारांना व नागरिकांना विनंती करतो की कोणीही न्यायालयामध्ये 31 मार्चपर्यंत येऊ नये. जो काही आपल्या तारखेच्या संदर्भामध्ये माहिती पाहिजे असेल आपापल्या वकिलांशी संपर्क साधावा व शक्यतो कोर्टामध्ये येऊ नये व सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कोणीही असं ग्रुपमध्ये एकत्र थांबू नये अशी मी सर्वांना जुन्नर बार असोसिएशनच्या वतीने विनंती करतो.